हेलो स्टूडेंट्स, आज अपन इंटिग्रेशन का नवीन पार्ट बघणार आहे, ज्याच्यामध्ये जर दोन फंक्शन ऍडिशन मध्ये असतील तर त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. सपोज इंटिग्रेशन काय लिहितो आहे मी, इंटिग्रेशन ऑफ यू प्लस वी डी एक्स असं असणार. ओके, तर ह्याचं आपल्याला काय करायला लागतं, स्प्लिट करायचं. जसं आपण डिफरेंशिएशन काय करायचो, स्प्लिट करायचो, तसं करायचं. इंटिग्रेशन ऑफ यू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वी डी एक्स, आणि ह्याचं सेपरेटली सॉल्व करून घ्यायचं. ओके, सपोज ह्याला लिमिट्स असतील, जसं 0 to 1, तर इथं दोघांना 0 to 1 0 to 1 द्यायचं. समजलं? चला एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला समजणार. ओके, तर माझं फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस ई रेस टू 2x डी एक्स फ्रॉम 0 to 1, फ्रॉम 0 to 1. त्याचं सॉल्व कसं करायचं बघा आता. ओके, त्याचं सॉल्व कसं करतो, पहिला काय, आता हे काय झालं माझं यू झालं, हे काय झालं वी झालं, तर इंटिग्रेशन मी काय केलं, सेपरेट करून घेतलं. तर इथं काय येतं बघा, एक्स डी एक्स फ्रॉम 0 to 1 प्लस ई रेस टू 2x 0 to 1 डी एक्स. ओके, आता हे सेपरेटली सॉल्व करू शकता आणि हे सेपरेटली सॉल्व करू शकता, बरोबर. आणि त्याचं काय करायचं, ॲडिशन करायचं. बरं, इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येणार आपलं, एक्स रेस टू, इथं काय एक्स रेस टू 1 आहे, बरोबर. तर इथं काय ना, 1 + 1 / 1 + 1 हे येतं. आपलं इंटिग्रेशन ऑफ एक्स कसं करतो, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन काय असतं, एक्स रेस टू n + 1 / n + 1 असतं, बरोबर. तर हे काय झालं, एनची व्हॅल्यू काय इथं 1 आहे, एनच्या जागी काय आहे 1 आहे, तर 1 + 1 / 1. ह्याचं लिमिट्स काय, 0 to 1 मायनस, सॉरी प्लस येणार, हे प्लस आहे तसंच, प्लस येणार, इथं मायनस येत नाही, लक्षात ठेवा, कन्फ्यूज नका होऊ. आता ई रेस टू 2x इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू 2x / 2. ओके, 0 to 1. आता ह्याचं पहिला 1ची व्हॅल्यू इथे टाकायची, किती येते बघा, हे काय येतं, x² / 2, बरोबर, x² / 2. एक स्टेप अजून लिहितो मी, जाऊ दे, प्लस हे काय येतं, इथं तुम्ही व्हॅल्यूज टाका ह्याच्या, तर हे काय येतं, ई रेस टू 2 × 1 / 2, बरोबर. पहिला 1 टाकला, मग मायनस काय येतं बघा, ई रेस टू 2 × 0 / 2, बरोबर. आता आपण काय केलं, 0 टाकला, पहिला काय टाकलं, 1 टाकलं, मग मायनस, मग 0 टाकलं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय करणार, आपण 1ची व्हॅल्यू टाकणार, तर काय येतं बघा, 1² / 2 मायनस 0² / 2. ओके, प्लस ह्याची व्हॅल्यू काय येते, ई रेस टू 2 / 2 मायनस ई रेस टू 0 / 2, बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, आता इथं काय येतं बघा, 1 आहे, बरोबर. तर 1² काय येतं, 1 येतं डिवायडेड बाय 2, 0² मायनस 0 येतो, बरोबर. म्हणजे हा मायनस आहे तसाच, 0² 0. e² / 2 आहे तसंच, ई रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0, एक्स रेस टू 0 काय असतो, 1 असतो, ए रेस टू 0 काय असतो, 1 असतो, एनिथिंग रेस टू 0 इज 1, -1/2. काय येतं, -1/2. हे +1/2 -1/2 कट होतं, काय राहतं, e² / 2, काय राहतं, e² / 2, बरोबर. तर इंटिग्रेशन ऑफ काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 काय, आपलं एक एक्सप्रेशन, एक्स प्लस ई रेस टू 2x डी एक्स, ह्याचं उत्तर काय आलं, हे आलं. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, सो अजून तुम्हाला मी 2-3 प्रॉब्लेम देतो, 3 प्रॉब्लेम ते करायचे. सिंपल आहे, आपलं जे झालं आहे तेच आहे, फक्त काय स्प्लिट करायचं आणि सेपरेटली इंटिग्रेशन घ्यायचं, एवढंच. ओके, तर फर्स्ट होमवर्क आहे इंटिग्रेशन x² + e^3x, ओके, डी एक्स फ्रॉम 1 to 2 घ्यायचं, आता काय, 1 to 2. सेकंड इंटिग्रेशन ऑफ काय घेणार, 0 degree to 90 degree, कशाचं घेणार तुम्ही, sin x प्लस
कॉस एक्स डी एक्स ओके आणि सेक थर्ड घेणार इंटिग्रेशन ऑफ किती 0 टू 1 एक्स रेस टू 4 प्लस साइन एक्स काय लेना साइन एक्स डी एक्स ओके बर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक वैल्यू घेतो सांगतो साइन 1 किती लिहिणार तुम्ही साइन 1 काय लिहायचं 0 लिहायचं काय लिहायचं जर साइन 1 आलं हे स्पेशल आहे म्हणजे असं नसतं बट तुम्ही घ्या काय तुम्ही घ्या आणि कॉस एक्स कॉस 1 किती घेणार 1 घेणार काय घेणार कॉस 1 किती घेणार 1 घेणार समजला साइन 1 किती घेणार 0 घेणार आणि कॉस 1 किती घेणार 1 घेणार ओके ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम ह्याच्यात बरं हे सॉल्व्ह करायचं जशा तुमच्या व्हॅल्यूज शेवटी जर साइन 1 आलं तर 0 त्याच्या जागी घ्यायचं कॉस 1 आलं तर 1 घ्यायचं ओके चला सॉल्व्ह करा आणि मला पाठवा बरेच लोक सॉल्व करून पाठवतात हे जवळपास आता 90% स्टुडंट्स पाठवतात हे जे 10% पाठवत नाही आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे का नाही मी तर सगळ्यांचा रिप्लाय करतो ज्याला येत नाही त्याला नीट सांगतो आहे बऱ्याच लोकांचे सिली मिस्टेक्स होतात ते करेक्ट करून देतो आहे जर तुम्हाला करायचं असतील तर पाठवत जावा ओके बाय